इवल्यात लसीकरण केंद्रावर नियोजनाचा अभाव, अपंग व दिव्यांगासाठी स्वतंत्र सोयीची मागणी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा। इवल्यात गेल्या 8 दिवसापासून बंद असलेली लसीकरण मोहीम आज पुन्हा सुरू झाली। तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्वांचे लसीकरण झाले पाहिजे असे प्रयत्न प्रशासन करत आहे, परंतु लसीकरण दरम्यान गर्दी झाल्याने इवल्यात लसीकरण केंद्रावर नियोजनाचा अभाव दिसला। अपंग व दिव्यांगासाठी स्वतंत्र सोयी कुठे दिसल्या नाही, तसेच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसला। शहरात अचानक नागरिकांनी लसीकरण केंद्रावर अतोनात गर्दी केल्यामुळे दोन्ही लसीकरण केंद्रात लसी उपलब्धता जास्त नसल्याचे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला। सकाळी 6 वाजेपासून नागरिक लाईनमध्ये उभे होते। उपजिल्हा रुग्णालयात नियोजनाचा मोठा अभाव जाणवला। अपंग व दिव्यांगासाठी स्वतंत्र लाईन नसल्याने ज्येष्ठ नेते किशोर सोनावणे व भाजपा नगरसेवक प्रमोद सस्कर यांनी याबाबत नागरिकांच्या तक्रारीवरून अधीक्षक शैलजा कुपास्वामी यांना जाब विचारला व नियोजन करण्यास सांगितले। याबाबत काही वशिलेबाजी करण्यात येते का अशी शंका नगरसेवक सचकर यांनी प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली। आरोग्य विभागाने याकडे तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली। दोन्ही केंद्रांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले। नागरिकांची गर्दी व कोरोनाला आमंत्रण अशी परिस्थिती व्हायला नको अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे। स्टार 2 महाराष्ट्र न्यूजसाठी साकीर शेख एवला। शिवाजीसाहेब पटेल रजिस्ट्रेशन जी किया, टोकन किया, उसके आरटीपीसीआर टेस्ट भी किया, सब किया, नंबर भी मिल गया। नंबर जब आया लस देने को तो बोला कि नहीं, इधर 45+ के उधर उधर जाओ बोले। पहले आ कितने वक्त आ रहे हैं? सकाई 6:30 आ रहे हैं। आता लगेगा टिकट जाओ। हाँ आता बने चीज की 45 टिकट गया। पहले तो मैसेज आला था, मतलब इतना होना 45+ तो मैसेज इतना। शनिवार आम्ही येवला नगरपालिका नगरसेवक प्रमोद सस्करनी आमच्या प्रभागात सिव्हिल हॉस्पिटल असल्यामुळं आम्ही वारंवार आमच्याकडं लोकांच्या तक्रारी येतात। तक्रारी आल्यानंतर आम्हाला इथं व्हिजिट करायला लागते, यायला लागतं, कारण काही लोक असं बोलतात का इथं वशिलेबाजी होते, काही लोक बोलतात टोकन इथं परस्पर दिले जातो, लाईनीच्या लोकांना मिळत नाही, अशा अनेक तक्रारी आहेत। माझं म्हणणं प्रशासनाला असं आहे की इथं पोलीस बंदोबस्त असावा आणि जेवढे टोकन ज्या दिवशी आपल्याकडे उपलब्ध असतील तेवढ्याच लोकांचं नाव रजिस्टरवर घेऊन त्यांना आतमध्ये एंट्री द्यावी, म्हणून ते लसीकरण व्यवस्थेशीर होईल। अन्यथा जो पॉझिटिव्ह असेल दुसऱ्यालाही पॉझिटिव्ह करेल, त्याकरता इथं सोशल डिस्टन्सिंगची आवश्यकता आहे। किमान 5 फुटावर 5-5 फुटाच्या अंतरावर इथं खुर्चे ठरल्या गेल्या पाहिजे। इथं दिव्यांगांसाठी बोर्ड नाही आहे, दिव्यांगांसाठी सुविधा इथं आहे, शासनाने सुविधा दिलेली आहे, परंतु इथं तसा काही बोर्ड झालेला नाही आहे, बोर्ड लावलेलं नाही आहे आणि कर्मचाऱ्यांचा काही सुसंवाद नाही आहे एकमेकांशी। कोणाला विचारलं तर कोणी त्याचं नाव सांगतं, त्याला विचारलं तर हा याचं नाव सांगतं, असं सर्व परस्पर कार्यक्रम इथं चालू आहे। आणि कुप्पास्वामी मॅडमकडे गेलं तर कुप्पास्वामी मॅडम त्या दुसऱ्या सिस्टरला खवळतात, दुसऱ्या सिस्टर बोलतात मला माहीत नाही, ते बोलते मला माहीत नाही, ह्या लोकांचं अजिबात कम्युनिकेशन नाही आहे। त्यामुळं जनतेचा खूप मोठ्या प्रमाणात मनस्ताप होत आहे। कृपा करून आमची शासनाला विनंती आहे की शासनाने विशेषतः हे पालकमंत्र्यांचं गाव आहे, उपजिल्हा रुग्णालय आहे, या ठिकाणी असं सावधा सावळ्या गोंधळ नको आहे। तर माझं असं प्रशासनाला म्हणणं आहे की विशेष इथं कारवाई होऊन इथं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यात यावं आणि रितसर पद्धतीने लस वाटप व्हावी, लोकांना मिळावी अशी विनंती। धन्यवाद। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। धन्यवाद।